नमस्कार, तुम्ही बघत आहात दुनिया मराठी. मी आहे रुग्ण आशिष आणि माझ्या बरोबर सध्या आहे मयूर. मयूर एक सुपर हिरो म्हणून पण लोकांच्या समोर आले आणि खूप खूप त्यांना प्रेम भेटत आहे. हाऊ आर यू मयूर? मस्त, मी मजेत आहे. तुम्ही कशा आहात? मी बरी आहे. आणि कदा तर तुम्ही एकदम नॅशनल हिरो झालाय असं मी पण असं पण बोलू शकते मी. हाऊ डू यू फील? तुम्ही जेव्हा बोलता असं तर मला कुठेतरी असं अभिमान वाटतं की एक सर्वसामान्य मुलगा आणि तुम्ही नॅशनल हिरोची उपमा देत आहेत. गैवरल्यासारखं वाटतं एकदम. अरे बापरे, धन्यवाद. धन्यवाद. पण तरी थोडस त्या दिवशीच्या काय झालं होतं, कसं झालं होतं ते एकदा सांगता का परत आम्हाला? अगदी अगदी. आता सर्वांना कळलंच असेल आतापर्यंत की मी एक रेल्वेमध्ये सर्व्हिसमॅन आहे आणि जी घटना शनिवार दिनांक 17 एप्रिल रोजी घडली, मुंबई डिव्हिजन मधील एक छोटस स्टेशन वांगणी, आणि त्या वांगणी स्टेशनवर मी इव्हनिंग ड्युटी करत असताना संध्याकाळची गोष्ट होती. एक अंध माता आणि एक तिचा 6 वर्षांचा मुलगा दोघही प्लॅटफॉर्म वरून जात होते. त्याच वेळेला त्या मुलाचा तोल कुठेतरी घसरतो आणि तो मुलगा त्या महिलेच्या हातातून, आपल्या आईच्या हातातून निसटला जातो आणि रेल्वे लाईनवर पडतो. इतक्यात एक भरधाव वेगाने येत असलेली उद्यान एक्सप्रेस जी त्या मुलाच्या दिशेने येत होती, हा पूर्ण प्रसंग जेव्हा मी पाहिला तेव्हा मला कुठेतरी त्या मुलाचे प्राण वाचवले पाहिजेत, एक माणुसकीची भावना, या भावनेतून मी अगदी काही सेकंदाचाही विचार न करता की माझ्या जीवाचं काय होईल अशा परिस्थितीमध्ये त्या मुलाला वाचवण्यासाठी जे अथक प्रयत्न केले त्यामध्ये कुठेतरी थोडा माझा समतोलही बिघडला. कदाचित मला भीती वाटली होती की कदाचित मलाही धोका निर्माण होऊ शकतो, परंतु अशा परिस्थितीमध्ये एक पॉझिटिव्ह विचार घेऊन त्या मुलाला वाचवण्यासाठीचे केलेले प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना अगदी आपण सर्वांनी पाहिलं की जे काही यश मिळालं तो मुलगाही वाचला आणि मीही सुखरूप बाहेर पडलो. खूप खूप अभिमान वाटतो जेव्हा अशा एका प्रसंगातून नॅशनल लेवलला किंवा इंटरनॅशनल लेवलला आपण म्हटलं तरी चालेल की ओळख निर्माण झाली. अगदीच प्राऊड फील वाटत आहे आता. आय थिंक एव्हरीबडी इज प्राऊड ऑफ यू. तरी सांगा कुठे कुठे तुम्हाला कसं सन्मान कसं भेटतंय, कसे लोक बोलवतात, ते इंटरनॅशनल तुम्ही सांगता तर ते थोडस आमच्या दर्शकांना सांगा. ऑफकोर्स, सर्वप्रथम जेव्हा ही घटना व्हायरल झाली ती आमचे सन्माननीय रेल्वे मंत्री माननीय पियुष गोयल सर यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर ही व्हिडिओ शेअर केली. अगदी काही क्षणात फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटण्यासाठी खूप लोकांची गर्दी किंवा खूप लोक फोन करायला लागले की अगदी तुमच्याकडून हे जे काही सत्कर्म किंवा एक चांगलं कर्म घडले तर आम्हाला तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहेत. तर त्यासोबत असंख्य अशा महान व्यक्ती जसे आपले राज्याचे प्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री यांनी देखील मला 2 दिवसानंतर फोनद्वारे शुभेच्छा दिल्या. त्यानंतर माननीय विरोधी पक्षनेते प्रवीण साहेब, त्याचबरोबर आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, लोकप्रतिनिधी, एकूणच खूप मोठ्या प्रमाणात लोकांनी मला शुभेच्छा वर्षाला. अगदी आजपर्यंत मला स्पेन, रशिया, शिकागो, तैवान अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय स्तरातून देखील माझ्या या प्रसंगाचं किंवा या घटनेची दखल घेत मला फोनद्वारे शुभेच्छा देत आहेत. खूप प्राऊड फील होत आहे आता. लवली लवली, आय थिंक इट्स अ ब्युटिफुल फिलिंग. आता मग नेक्स्ट काय विचार केला आहे आता कसं, कारण की आता लोक तुम्हाला प्रेमही करतात, तुमच्यावर एक अनस्पोकन जबाबदारी पण आहे की आता मला लोकांनाही एक मेसेज द्यायला हवं. काय मेसेज देणार ते आणि स्वतःच्या बाबतीत आणि काही विचार करून ठेवलाय का तुम? अगदीच. थोडक्यात सांगायचं तर जी काही मला ओळख निर्माण झाली एक माणुसकीच्या भावनेतून, एक सामाजिक काम माझ्याद्वारे झालं आणि एका लहान मुलाचा जीव वाचला त्यातून एक लोकांमध्ये एक आदर्श निर्माण झाला आहे किंवा लोकांमध्ये एक प्रेरणा निर्माण होत आहे की अगदी आपल्या डोळ्यासमोर एखादी समाजात एखादी गोष्ट घडत असेल तर त्या गोष्टीला ताबडतोब आपण कुठेतरी हातभार लावू शकतो आणि अनर्थ टाळू शकतो. तर
मी सर्वांना एक आवाहन करेल की समाजामध्ये आपल्या डोळ्यासमोर अशा घटत असताना आपण मोबाईलचा कॅमेरा बनून न राहता त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे, आपण त्या ठिकाणी काय योगदान देऊ शकतो, अशा प्रकारचं एक विचार, एक पॉझिटिव्ह विचार घेऊन युथ असेल किंवा अन्य कोणी असेल सर्वांनी अशा प्रकारचं एक काम केलं पाहिजे. आणि अगदीच मला या घटनेतून शिकायलाही मिळालं की माणूस हा काही क्षणात होत्याचं नव्हतं, म्हणजे थोडक्यात काही ओळख नसणारी व्यक्ती आज एवढी मोठी ओळख बनून जगासमोर उभी राहते. तर ह्या संधीचा नक्कीच मी सोना करेल की अशा प्रकारच्या जेव्हा पण घटना घडतील की समाजासाठी मला काहीतरी करण्याची संधी मिळेल, मला आनंद होईल की अशा प्रकारची संधी मला भेटली तर मी नक्कीच त्याचं सोनं करेल. चला, थँक्स लॉट फॉर टॉकिंग टू अस दुनिया मराठी कडनं. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अँड कीप डुईंग द गुड वर्क. थँक्यू 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 सो मच.